ओके सो आपलं आपण तिसऱ्या मॉड्यूल वरती चालू आहे आणि आपलं तिसरं जे मॉड्यूल आहे इट इज अबाउट सायंटिफिक डिस्कवरी. दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू. कारण पहिला आपण लास्ट सेमिस्टरला बघितलाय म्हणून पार्ट टू. ओके एक चॅप्टर सेम सम सिग्निफिकंट मॉडर्न टेक्नॉलॉजीज देअर फीचर बेसिक फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स. ह्यात अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात आहे. सो असा विचार करा की तुम्हाला ज्या गोष्टी माहिती असतील, लाईक ह्याच्यात फोन आहे, SMS आहे, या गोष्टी मला नाही वाटत तुम्हाला मला वेगळ्या सांगाव्या लागतील, बरोबर ना? सो आपण कोपअप करू शकतो या सगळ्याबद्दल काय काय सांगितलंय त्या प्रकारे. ओके सो टुडेज फीट्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर द रिझल्ट ऑफ कंटिन्युअस अँड कॅल्क्युलेटेड एफर्ट्स. द इम्पॅक्ट ऑफ सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ इज टू अपेरंट. कम्पेअर करा की तुम्ही एका सेंचुरीत राहताय, 1800 ते 1700, ज्या काळात इलेक्ट्रिसिटी सुद्धा नाही आहे, त्या काळातलं लाईफ आणि काही 300 वर्षांनंतरचं आजचं लाईफ, त्यात किती ग्रॉस डिफरन्स आहे. हा डिफरन्स कशामुळे घडून आलाय? सायंटिफिक इम्प्रुव्हमेंट, सायंटिफिक लाईक टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट. आणि याच्यामुळे द ड्रीम्स ऑफ द यस्टरडेज हॅव बिकम द रिअल रियालिटीज ऑफ टुडे. कालची जी स्वप्न दिसत होती ती आज कुठेतरी सत्यात उतरतात. परदेशात जाणं हे भीतीदायक होतं, होडीतून भीती होती बुडण्याची, प्लेन्स वगैरे तर नव्हतीच. आणि आज आपण कुठे चाललोय? आपण मंगळावर चाललोय, परदेशात नाही परग्रहावर चाललोय, राईट? आपल्यातली माणसं जाऊन राहतायत, पाऊल ठेवतायत त्या भूमीवर जिथे पाऊल ठेवणं शक्य नाहीये ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे इतपत आपण ॲडव्हान्समेंट पोझिशनला आहोत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि डेफिनेटली दे हॅव गुड इम्पॅक्ट अँड बॅड इम्पॅक्ट. इट्स अ कर्स अँड बून, शाप आणि वरदार एकत्र. लेझर टेक्नॉलॉजी बद्दल आपण पहिल्यांदा ऐकलंय. मला माहित नाही तुम्हाला लेझर टेक्नॉलॉजी बद्दल किती माहिती आहे, तुम्ही सायन्सचे लोक आहात, तुम्ही मला जास्त सांगू शकता कदाचित. मला लहानपणी का करते ना हो, पण तरी बघ ना आता हे सगळं डब. सो असा विचार करा की माझ्यासाठी जर 5वी 6वीत मला कोणी लेझर म्हटलं असतं तर तुम्हाला आठवते किचन असते जे असं आपण टू ई लेझराचं, त्यातच सगळे भारी होत, माझ्याकडे ना लेझर पॉइंटर आहे लेझर असं वगैरे. आज लेझरचा उपयोग किती मोठ्या कामांसाठी केला जातो? यू कॅन कट अ टायनीएस्ट कट विथ द लेझर कटर आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी. अजूनही मला माझा आवाज येतो ना, प्लीज मी तुम्हाला ते लॉग इन करण्याची परवानगी तेव्हाच देते जेव्हा तुम माझा आवाज मला मला परत येत नसतो. इट्स अ व्हेरी इरिटेटिंग थिंग दॅट आय एम सेईंग वन थिंग अँड अगेन हिअरिंग इट. सो द टर्म लेझर इज द ॲक्रोनिम फॉर लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन अँड रेडिएशन. लेझर हा शब्द नसून तो वेगवेगळी अक्षरं एकत्र करून बनवलेलं ॲक्रोनिम आहे, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन रेडिएशन. इट इज डिवाइस दॅट ॲम्प्लिफाईज लाईट. लाईटला ॲम्प्लिफाय करण्याचं, एनहान्स करण्याचं काम लेझर थ्रू केलं जातं. आता लेझर ट्रीटमेंट्स पण असतात, तुम्हाला माहिती असेल, वेगवेगळ्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटही असतात आणि त्याच्याबरोबरीने अतिशय उपयोगी अशा बॉडीली ट्रीटमेंट पण असतात. द लाईट येस अ लेझर प्रोड्युसेस अ थीन इंटेन्स बीम ऑफ लाईट दॅट कॅन बर्न अ होल इन अ डिमांड ऑर कॅरी द सिग्नल्स ऑफ मेनी डिफरंट टेलिव्हिजन पिक्चर्स ऍट द सेम टाइम. बघा लेझर ट्यूब गेली असं कितीदा ऐकलंय तुम्ही, असं असतं ना पिक्चर ट्यूब लेझर ट्यूब अशा गोष्टी असतात त्याच्या. द लाईट फ्रॉम द लेझर डिफर्स फ्रॉम द लाईट प्रोड्युस्ड बाय अदर सोर्सेस सच एज इलेक्ट्रिक बल्ब्स, फ्लुरोसंट लॅम्प्स अँड द सन. द लाईट फ्रॉम दीज सोर्सेस ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन. लेझर लाईट इज हायली डायरेक्शन. सूर्याचा प्रकाश असा एकाच डायरेक्शनला पडल्याचं कधी ऐकलंय? बल्ब नाही ना, आपल्याला त्याची डायरेक्शन फिक्स करावी लागते, बरोबर. पण लेझरचा मात्र डायरेक्शनल पिन पॉइंटेड प्रकाश पडतो, म्हणून ते असा डॉट तिकडे पडायचा किंवा कोणा, तुम्ही ते फार वेळा सीन पाहिले असतील, ती गन असते आणि तिचा करेक्ट तो रेड पॉइंट त्या ज्या मारायचं असतं त्याच्यावरच येऊन पडतो आणि मग त्या माणसाला कळतं ओके आता आपल्यावर गोळी चालणार आहे,
टॉम अँड जेरी तर खूपदा असं दिसायचं की अशा वेळी तो एकदम टॉम पटकन एक चिरूट ओढून घ्यायचा तेवढ्या काळात आणि मरायची तयारी करायचा स्वतःचीच ती म्हणजे ग्रेव्ह खोदून असं. सो हे जर तुम्ही कधी टॉम अँड जेरी बघितलं नसेल तर लॉस फॉर यू, अदरवाइज इट्स अ व्हेरी गुड थिंग. ओके सो वी कॅन से दॅट लाईट फ्रॉम दीज रिसोर्सेस आर मल्टी डायरेक्शनल, पण लेझरचा लाईट मात्र डायरेक्शनल असतो. इट ट्रॅव्हल्स ओनली इन वन डायरेक्शन. Laser light travels in the narrow beam and the sides of the beam stay almost parallel. Laser light also differs from other in terms of frequency and number of vibrations of light wave per second. Fairly theoretical. माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण, पण माहिती असायला हवी म्हणून. ओके यातलं काही नाही समजलं तर मला विचारा, मी पण समजून घेण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेन. मी जे वाचतेय ते ऐकायचा ऐकून समजून घ्यायचा प्रयत्न करा. लेझर लाईट कन्सिस्ट ऑफ वन ऑर ऍट द मोस्ट फ्यू फ्रिक्वेन्सीज, वेअर ॲज द लाईट दॅट कम्स फ्रॉम अदर सोर्सेस कन्सिस्ट ऑफ मेनी फ्रिक्वेन्सीज. सायंटिस्ट कन्सीव द आयडिया दॅट लेझर ड्युरिंग द लेट ऑफ लेट 50s अँड स्टार्टेड डेव्हलपिंग डिव्हायसेस इन अर्ली 60s. सो 50s दशकात कुठेतरी शोध लागला, 60 पर्यंत त्याचा ऍक्च्युली उपयोग काय करता येईल ह्याचं डिव्हायसेस बनवली गेली. 70s and 80s काळात त्याचा वापर स्टेडीली वाढला आणि त्याच्यानंतर बारकोड स्कॅनर सुपर मार्केटमध्ये जो वापरला जातो टिक 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 प्राइस येते ना तिकडे, सो दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ लेझर. लॅटर इन द अप्लाइड इन लेझर डिस्क प्लेअर, सो डीव्हीडी प्लेअर डिस्क प्लेअर ते येते, कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर ने सीडी. सो इट इज लेझर डिस्क LD असं असेल का ते नाही, ओके लेझर डिस्क प्लेअर, कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर म्हणजे CD, लेझर प्रिंटर आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये लेझर टेक्नॉलॉजी वापरली गेली. मेडिकल यूजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऍप्लिकेशनचं बघितलं तर आपल्याला लेझरचं बघायला मिळतं. अर्ली डेजमध्ये लेझर हे एक सरप्राईज टूल होतं कारण लाईट्स कुड बी यूज इन द सायन्स ऑफ मेडिसिन. कसा? सिन्स नो वन एनविजन दॅट दे माईट बी एबल टू हील और अदरवाइज इम्प्रूव पीपल्स फिजिकल वेलबींग. तुम्हाला माहिती आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे लेझरच्या उपयोगाने करतात. तुम्हाला डोळा वगैरे असा बाजूला वगैरे म्हणजे आय डोंट नो पण असं काही करायला लागत नाही, लेझरने तुम्ही ते कट करता ऍज अ ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, डोळ्यांचा डॉक्टर. ओके बट डॉक्टर्स अँड द मेडिकल रिसर्चर्स क्विकली बिगॅन टू सी द पॉसिबिलिटीज अँड नंबर ऑफ युजेस ऑफ मेडिकल लेझर्स मल्टिप्लाइड ओवर इयर्स. Among the applications, these include cutting into tissues in surgical procedures, reshaping the cornea of eye to improve sight, cleaning clogged arteries, burning away cavities and whitening the teeth, removing unwanted hair, wrinkles, birthmarks, freckles and reshaping the face through plastic surgery procedures. So, तुमच्या लक्षात येतंय वेगवेगळ्या प्रकारे लेझरचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. पुढे जाऊ थोडंसं लेझर इन सर्जिकल ऑपरेशन्स. अर्ली एक्सपेरिमेंट्स इन मेडिकल लेझर्स पॉइंटेड आउट दॅट देर आर सर्जिकल ऑपरेशन्स दॅट आर डिफिकल्ट टू परफॉर्म विथ द कन्व्हेन्शनल स्कॅल्पेल. स्कॅल्पेल म्हणजे ती जी सुरी असते, सुरी म्हणणं चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे, ज्याने कट घेतला जातो. आता तुम्ही किती डॉक्टर ड्रामे पाहिले, आता खरं तर मी नाही म्हणू शकत ऑपरेशन पाहिले का, डॉक्टर ड्रामाज बघितले असतील. तर समजा एखादं ऑपरेशन करायचं असेल तर पहिला वरती कट घ्यावा लागतो ना स्किनला, तो कट घेण्यासाठी जे असं अशा अशा शेपचं साधारण एक असतं ते जे सुरीसारखंच असं मी म्हणेन, पण सुरी नसते ते जे वापरलं जातं टूल त्याला स्कॅल्पल असं म्हटलं जातं. ओके हे टूल वापरून स्किन पार्ट करता येते. त्याच्याऐवजी जिथे आता ठीक आहे फ्रंटल सर्जरी आहे तुम्ही स्कॅल्पल वापरू शकता, पण अशा क्रिटिकल जागी जर सर्जरी असेल आणि तिथे काही कट घ्यायचे असतील तर लेझर कटर इज ऑलवेज युजफुल. Firstly, the light beam is consistent, which means that it gives off the same amount of energy lagun tumcha kaam hoto, and as long as the beam is moving along the cut is made does not vary in depth. Tumhi jar satat tyachi halnyachi length constant thevli tar apan asa mhanu shakto ki same length la cut jay. Asa vichar kara potachi surgery ahe ani मला असं मी कट घे मी जर डॉक्टर असते किंवा असेन आणि मी जर तो कट घ्यायला सुरुवात केली तर आणि मला अचानक असं झालं की मला डास चावला, किती साधी गोष्ट आहे, असूच शकतो ना डास, हा तो चावला आणि एकदम
काय नाही, इट विल बी डिझास्टर, मोठा कट गेला, बरोबर ना. सो हे सगळं टाळण्यासाठी कुठेतरी ही मॉडर्न टेक्नॉलॉजी, मॉडर्न गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्यातलं इतकं कशाला जात आहे मागे, इथे इथे बसा की. देन अशा प्रकारे लेझरचा वापर होतो. लेट्स गो टू द सेकंड पॉइंट, क्लिन्झिंग आर्टरीज विथ द लेझर लाईट. सो त्याला एंजिओप्लास्टीज म्हणतात. थोडक्यात आपल्या हार्ट वेन्स मध्ये ज्या प्रकार, हार्ट कुठल्याही स्ट्रक्चर मध्ये मला माहिती आहे हार्ट ब्लड पंप करतं आणि ते क्लॉक झालं वेगवेगळ्या कारणांसाठी होतं, कोलेस्ट्रॉल सारख्या गोष्टींनी, हायपर टेन्शन सारख्या गोष्टींनी, आणि तुम्हाला मग हार्ट अटॅक येतो, बरोबर. याचं कारण काय असतं की तिथून जो ब्लड फ्लो व्हायला, तुम्ही बघितलंय घरात पाईपलाईन तुम्ही नळाला लावली आणि तुम्ही त्याच्यावर पाय दिला तर पुढच्याने जातं का? नाही, कारण क्लॉक झालेलं असतं. मातीत पाईप पडून राहिला आणि ती जी माती किंवा चिखल असेल तो जो पाईप मध्ये अडकला, पाणी बाहेर पडेल का? सेम टेक्निक होतं हार्टमध्ये आणि मग त्यामुळे हार्ट ब्लॉक होतं, ब्लॉकेजेस येतात, ते ब्लॉकेजेस काढायला लागतात. मग तुम्ही एंजिओग्राफी करता, त्यातून तुम्हाला लक्षात येतं की किती ब्लॉकेजेस आहेत, किती सिव्हिअर आहे, आणि मग एंजिओप्लास्टी करायची गरज आहे का, म्हणजे ते ब्लॉकेजेस काढून टाकण्याची गरज आहे का, आणि ते मग तुम्ही स्टेन टाकून लेझरने ती ब्लॉकेजेस जाळून टाकता आणि पुन्हा एकदा आर्टरीला मोकळं करता. किती कठीण काम आहे हे सगळं. म्हणजे मी एक जोक ऐकला होता आणि तो कदाचित एक मेकॅनिक आणि एक डॉक्टर बोलत असतात, तुम्ही ऐकलं असेल. तर तो मेकॅनिकने बॉनेट उघडलेलं असतं आणि इंजिन नीट करत असतो. तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब तुमच्या आणि माझ्या कामात कुठं फारसा फरक आहे? तुम्ही गाडी, मी गाडीचं इंजिन सुधारतो, तुम्ही माणसाचं इंजिन सुधारता. तुम्ही माणसाचं हार्ट म्हणजे माणसाचं इंजिन आहे. तर डॉक्टर असं म्हणले, हां बरोबर म्हणतोस तू, खरं तर एकदा कधीतरी इंजिन सुरू असताना करून दाखव ना तुझं काम. कारण हार्ट सर्जरी जरी चालू असेल तरी हार्ट अनेक वेळा म्हणजे 99% पंप करतच ठेवलं जातं. आर्टिफिशियली बाहेर जरी काढून ठेवलेलं असेल हार्ट, मी बघितले म्हणजे मी जस्ट म्हणजे काही शोज मधूनच बघितलं, मी कहता डेफिनेटली समोर जाऊन सर्जरी बघणार नाही, पण त्यात बघतो मी हार्ट जरी बाहेर, इट केप्ट पंपिंग. ज्या क्षणी पंपिंग थांबलं त्या क्षणी देवाज्ञा. ओके, सो एंजिओप्लास्टी मध्ये लेझरचा उपयोग होतो. लेझर हील्स अँड रिशेपिंग ऑफ आईज. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, मोतीबिंदू सारख्या ऑपरेशन मध्ये लेझरचा उपयोग केला जातो. आता हे मी इन डिटेल तुम्हाला खूप जास्त ओळ बाय ओळ नाही सांगत आहे बरं का, तुम्हाला जर खूपच क्युरियोसिटी असेल तर तुम्ही वाचू शकता. देन द येस, लेझर फॉर आय सर्जरी. मग अशी म्हटलं तसं मोतीबिंदू सारख्या रेटिना रिशेप करायचा असेल, अँगल बदलायचा असेल तर या शेप्समध्ये, कारण डोळा इज अ व्हेरी क्रिटिकल अवयव. कारण इतके छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात आत, तेवढी म्हणजे कम्प्युटरचे चिप्स किती छोट्या असतात तुम्ही बघितल्यात राईट, आणि त्यांच्यात किती तशाच प्रकारची आपली सगळी सर्किट असतात जी छोट्या छोट्या नर्व्ज आणि वेन्सनी बनलेल्या असतात, टिश्यू सेल्स सगळ्यांनी. मी काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही त्याबद्दल. तर त्या करायला किती प्रिसिजन पाहिजे, अतिशय किती, जरा जरी चूक आणि डोळा जाऊ शकतो की नाही, किंवा कुठलाही आता महत्वाचा अवयव, मग ते टाळण्यासाठी लेझर सर्जरीचा वापर केला जातो. कॉस्मेटिक युजेस म्हणजे तर असा विचार करा की तुम्हाला आयब्रोज सारख्या गोष्टी, सतत वाढणाऱ्या अप्पर लिप्स म्हणतात लोकांचे, इतर वाढणारे केस असतात, आणि आजकाल मुलींनाच वगैरे असं काही नसतं, मुलगे मुली सगळ्यांना हे करा. तुमचे हिरोज वगैरे सगळे दिसतात ना, ते असे बेअर चेस्टेड दिसतात, म्हणजे काय ते असे शर्ट बीट फाडतात स्टेजवर आल्यावर आणि मग तुम्हाला त्यांची पूर्ण बॉडी दिसते राईट. दे गॉट दॅट क्लीननेस ड्यू टू दीज लेझर सर्जरीज. किंवा असंही करता येतं की मी खूपदा बघितलंय की पार्लरमध्ये सतत सतत जाण्याचा खर्च असतो, मग काही लोक लेझर सर्जरी करून घेऊन हेअर रिमूव्हल करतात, तसं हेअर प्लांटेशन पण करता येतं. नॉट नेसेसरिली प्लांटेशन लेझरने करता येतं असं नाही म्हणते मी, पण हेअर रिमूव्हल करता येतं की जे एक्सेसिव्ह वाढणारे हेअर आहेत ते कम्प्लिटली तुम्ही त्याची रूट जाळून टाकता, सो ते पुन्हा उगवत असते. आणि हे बरं तर चांगलं आहे ना, ज्यांना रोज रोज पार्लरला एक 10-15 दिवसांनी 20 दिवसांनी महिन्याने जायला लागतंय त्यांच्यासाठी हॅपी थिंग आहे. मला नाही माहित तुम्ही जाता गेली, पण इन जनरल मी सांगते. ओके, देन लेझर असिस्टेड डेंटिस्ट्री. डेंटिस्ट्री म्हणजे दात नाही म्हणजे दाताचे डॉक्टर आणि ती विद्या. सो डेंटिस्ट्री इज अनदर ब्रँच ऑफ मेडिसिन दॅट हॅज बेनिफिटेड ट्रिमेंडसली विथ लेझर टेक्नॉलॉजी. मेनी डेंटिस्ट नाऊ यूज लेझर इन्स्टेड ऑफ ड्रील फॉर मोस्ट ऑफ कॅव्हिटीज. कॅव्हिटीज म्हणजे दात किडणं, ते फील करायला लागतात, सिमेंट भरू का सोनं भरू का चांदी की प्लॅटिनम का,
ते काही आपापल्या प्रकारे, आणि मग ते असं तुम्हाला ड्रिल माहित नाही तुम्ही किती जणांनी केलंय, पण लिटरली जसं आपण भिंतीला ड्रिल मारतो तसंच तोंडात ड्रिल मारला जात आणि मग भरला जातो. गवंडी कामच पण पुन्हा तसंच सगळं चालू असताना काम करायचंय. सो ऑलवेज तुम्ही जर बघितलं तर बॉडी स्ट्रक्चर हे जवळजवळ अशा प्रकारे असतं की तुम्ही वेगवेगळी कामं जी मोठ्या प्रमाणावर आणि मोठी टूल्स वापरून करू शकता, ती छोटी टूल्स वापरून आणि अतिशय क्रिटिकली समोरच्याला त्रास होऊ न देता करण्याचं काम इज अ वैद्यकशास्त्र. पुढे जाऊया. मी तुम्हाला मला वाटतं ह्याच्याबद्दल सांगितलं लेझरबद्दल, आपण रिमोट सेन्सिंग कडे येतो. रिमोट सेन्सिंग इज एनी टेक्निक फॉर मेजरिंग, ऑब्झर्विंग ऑर मॉनिटरिंग अ प्रोसेस ऑफ ऑब्जेक्ट विदाउट फिजिकली टचिंग द ऑब्जेक्ट अंडर ऑब्झर्वेशन. सो रिमोट सेन्सिंग म्हणजे कुठच्याही असं टेक्निक की ज्याच्यातून आपण मेजर करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो एखादी गोष्ट, ऑब्झर्व करू शकतो, मॉनिटर करू शकतो म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो विदाउट बीइंग फिजिकली टचिंग दॅट ऑब्जेक्ट. ती म्हणजे तुमचं रिमोट सेन्सिंगचं सगळ्यात मोठं काम सध्या हल्ली ती आकाशात भिरभिर भिरभिर करणारी आपली ती ड्रोन्स करत असतात, किंवा आपल्या आकाशातून जाणारे सॅटेलाइट्स, दे आर द रिमोट सेन्सर, त्यांच्यामुळे आपल्याला वादळ येणारे कळतं लक्षात ठेवा. सो दे आर ते तिथे वादळात प्रेझेंट आहेत का? नाही. पण साधारण काय प्रकारे ढग फॉर्म होत आहेत, काय प्रकारे क्लायमेट चेंज होत आहे याच्यावरून आपल्याला रिमोट सेन्सिंग कळतं. मला माहित नाही तुम्ही झिरो डार्क 30 नावाचा पिक्चर बघितलाय का, किंवा लादेनला कसं पकडलं गेलं याविषयीची डॉक्युमेंटरीज बनल्यात त्या बघितल्यात का? व्हेरी इंटरेस्टिंग वन, इवन द पिक्चर इज गुड. सो त्यात कसं दाखवलंय त्यांनी की लोकेट कसं करणार त्याला ना, लपलाय तो. मग एक पर्टिक्युलर हाऊस होल्ड विषयी जेव्हा शक्यता निर्माण झाली की इथं कुणीतरी आहे, मग तो कुणीतरी त्यात माणसं फिरतात पण ओळखणार कसं? सो तिथे ड्रोन्स आणि सॅटेलाइट्सचा वापर करून हीट व्हर्जन्स बघितली की वरती एक माणसाची बॉडी ही नेहमी काहीतरी हीट इमिट करत असते बिईंग अ लिव्हिंग ऑब्जेक्ट. सो इथे एक हीट व्हर्जन दिसत आहे, खालच्या मजल्यावर दोन दिसत आहेत, वरच्या मजल्यावर दोन दिसत आहेत, आणि वरचं जे हीट व्हर्जन आहे ते कायम वरतीच राहत आहे, खाली वगैरे जात नाहीये कुठे. मग तिथे कोणीतरी असं आहे की असं वगैरे करून इंटेल कलेक्ट केलेलं आहे. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग मूवी, डेफिनेटली मस्ट वॉच कॅटेगरी मधली मूवी. सो याला रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. देर आर टू क्लासेस ऑफ रिमोट सेन्सिंग, पॅसिव्ह रिमोट सेन्सर, ऍक्टिव्ह रिमोट सेन्सर. पॅसिव्ह रिमोट सेन्सर डू नॉट इन्क्लूड एनर्जी सोर्स ऑन विच मेजरमेंट इज बेस्ड. द आय अँड ऑप्टिकल टेलिस्कोप आर पॅसिव्ह रिमोट सेन्सर. थोडक्यात ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा एनर्जी यूज होत नाही, तुम्ही फक्त सेन्स करू शकता. ओके, दे डिपेंड ऑन एक्सटर्नल लाईट सोर्स. यू कॅनॉट सी द लाईट नाईट सी ॲट नाईट इन द रूम लाईट्स आर वेन लाईट्स टर्न ऑफ. जोपर्यंत लाईट टर्न ऑफ असतील तोपर्यंत आपल्याला दिसत नाही, टर्न ऑन केल्यावरती दिसतं डोळ्यांनी टेलिस्कोपने तोपर्यंत. येत आहे लक्षात? याच्या उलट ऍक्टिव्ह रिमोट सेन्सर्स रडार सारखी असतात, त्यांना गरज नसतं. तुम्हाला माहितीये लढाऊ विमानं कशी असतात, त्यांना गरज नसते कोणी खाली आहे का खालून ये मी असं वगैरे कोणी सांगायची. त्यांना टार्गेट लोकेट केलं मग तिथे दिवा असू देत, नसू देत, काही असू देत, नसू देत, ते बॉम्ब पडणार तिथे. सो दॅट इज ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. तुम्ही इवन सगळ्यांनी बिग बॉस पाहिलेला असेल ना, आता मी पुन्हा बिग बॉसवर येते कारण ते आपल्या अगदी जवळच असतं असं मला कधीतरी वाटतं. रात्री त्यांचे कॅमेरे सगळे दिवे बंद असतात की नाही, पण आपल्याला दिसतं की नाही कसं? ऍक्टिव्ह रिमोट सेन्स सीसीटीव्ही मध्ये इंट्रोड्यूस केलेले. ओके, सो रडार इज वाईडली नोन फॉर ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. डेफिनेटली रडार म्हणजे ही फार भारी गोष्ट आहे आणि मला मला माहित नाही तुमच्या एकी किती जणांना माहितीये. मध्यंतरी इस्रायल आणि लेबेनॉन किंवा कुठली कंट्री होती त्यांच्यात पटकन वॉर सुरू झाला एका दिवसात, लेबेनॉन नसेल कदाचित, मला आठवत नाही अपोजिट कंट्री. इस्रायल आणि आठवत असेल तर मला सांगा. हा, काय झालं की ज्या कंट्रीने त्यांच्यावर अटॅक केलाय त्या कंट्रीने रॉकेट लॉन्च केले. ओके, आणि त्यांच्या मिसाईल्स आणि ती धडाधड कुठे 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 पडणार आहेत. सो इस्रायलकडे अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली होती की जर माझ्या एरियाच्या क्षेत्रामध्ये जर असं कुठलं अननोन ऑब्जेक्ट आलं जे रॉकेट सारखं आहे तर माझ्याकडून इथून मिसाईल आपोआप लॉन्च होतात आणि हवेतल्या हवेत ते त्या रॉकेटना मिसाईल्सना उडवून टाकतात. व्हेरी क्लेवर टेक्नॉलॉजी ना. सो अशा प्रकारची, आता मला ती अपोजिट म्हणजे कंट्री बिलकुलच आठवत नाही या क्षणी, मे बी आठवेल एक थोड्या वेळात मी तुम्हाला सांगेन. सो कोणती तरी मिडल ईस्ट कंट्री होती इतकंच, पण मला आठवत नाहीये कोणती. हा,
हो का? ओके असेल असेल कदाचित. पण इज इट अ कंट्री ऑर इज इट अ सिटी? ओके असेल असेल. पण म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे याला पुन्हा रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज पाहिजे की समोरून येणारी रॉकेट्स लोकेट करून त्यांना थांबवणं. ही जर रॉकेट खाली पडली असती तर प्रचंड विनाश झाला असता, कारण पहिला झाला मग त्यांनी ती ऍक्टिवेट केली. आणि असं कधीतरी नासाने पण प्रयत्न केलेले आहेत की त्यांचा हे आहे की जर समजा एखादा मोठा मिटिओराईड ओके समजा तो खाली आला, ज्याला धूमकेतू आपण म्हणतो किंवा काही अशा प्रकारे तुटता तारा वगैरे, तर ते लोक हातावर धरून असं विश नाही मागणार आहे, तर ते इथून मिसाईल लॉन्च करून त्याला पृथ्वीच्या कक्षेबाहेर फोडून टाकायचं, सो दॅट आपली डायनासोर सारखी परिस्थिती होऊ नये. इतका मोठा प्लॅन आहे असं मी ऐकलंय. अगेन याच्याबद्दल मला माहित नाही पण हे फार प्रसिद्ध असलेली थिअरी आहे त्याबद्दल, आणि असं बऱ्याच फिल्म्समध्ये पण दाखवलेलं आहे. ओके सो ही ह्याच्या पुढचं आहे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी. तुम्हाला माहितीये का कितीदा तरी आपण आकाशात बघतो आणि वरून आपल्याला असं काहीतरी चमकताना जाताना दिसतं. काही लोक त्याला तुटता तारा म्हणतात, इट इज नॉट तुटता तारा. काही लोक म्हणतात विमान चाललंय, इट इज नॉट विमान. विमानाचे लाईट वेगळे दिसतात चमकताना. तो फक्त असा प्रेमाने इकडून इकडे जाणारा ऑब्जेक्ट असतो, दॅट इज अ सॅटेलाईट. गुगल अर्थ नावाचं जे ऍप आहे त्या ऍपवर घेऊन तुम्ही जर तुमचं लोकेशन सेट केलं तिथे तर ते तुम्हाला सांगतं की तुमच्या डोक्यावर आता कोणता सॅटेलाईट चाललाय. इट्स अ व्हेरी फनी थिंग. एका दिवाळीत मी आणि माझ्या सगळ्या घरच्यांनी आम्ही ते ऍप घेतलं होतं नव्याने कळल्यावरती, आणि आपल्याला कळतं की आता ना आता म्हणजे त्यांचं नोटिफिकेशन येतं की तुमच्या डोक्यावर ना आता हा सॅटेलाईट चाललाय. सो आपल्याला कळतं ओ हे जे आतावरून ऑब्जेक्ट चाललाय तो हा सॅटेलाईट आहे. एकदा करून मला हरकत नाही. इट्स अ व्हेरी फन थिंग टू डू म्हणजे गुगल अर्थवर. मग आम्ही दरवेळी ते असं पहिलं नवीन नवीन असं ना पहिले 4-5 वेळा नवीन येऊन बाहेर येऊन हो आता हा सॅटेलाईट आहे का, कारण असं वगैरे दिवाळीच्या काळात आपल्याकडे तेव्हा पाऊस पडायचं नाही आता सांगता येत नाही. ओके सो सॅटेलाईट टेक्नॉलॉजी इज सो इनग्रेन्ड विथ अवर मॉडर्न सोसायटी दॅट मोस्ट ऑफ द टाइम वी डोंट इवन नोटीस इट ऑर थिंक अबाउट हाऊ इट इम्पॅक्ट्स अवर डेली लाईफ. सांगा मला सॅटेलाईटवर तुमचं काय काय चालतं लाईफ चालली हा फोन करेक्ट टाटास काय किंवा कुठल्याही डिश त्याच्यानंतर सगळ्या कितीतरी गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. हवामानाचे डिटेल, तापमानाचे डिटेल, भूकंप, सुनामी, वादळ म्हणजे ते सगळ्या गोष्टी, होणारी मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजे त्या ती लोकेट करतात की इथे दहशतवाद्यांचा बेस आहे, देन दे गो टू देम, देन दे गो डू द बॉम्बिंग. उगाचच नाही वरून हा चला इकडे वाटतं इथे आज बॉम्ब करून बघू हा होतंय का असं वगैरे. सिरियामध्ये जे सगळ्यात मोठं बॉम्बिंग होत होतं, मला माहिती आहे तुम्हाला किती माहिती येते, सिरियामधलं बॉम्बिंग हे सॅटेलाईटचा वापर करून केलं गेलं होतं. ओके सो येस सो कुठे होतो आपण द युजर्स सो द युजेस आर सो न्युमरस अँड एनकम्पासिंग दॅट वेन वी स्टार्ट टू लिस्ट देम ऑल थिंक अबाउट लाईफ विदाऊट देम वी कॅन ट्रूली सी हाऊ मच द टेक्नॉलॉजी हॅज चेंज द वे वी लिव्ह अँड वर्क in today's world. Whenever you use ATM machine or make a call from your mobile phone, check email through your Wi-Fi connection or plug in GPS unit into your car to get directions, satellite technology is making it possible from a huge corporate office in the large thriving city down to the small town school. Satellite plays a huge part in how things run and how world interacts with each other. येते तुमच्या लक्षात? मला वाटतं आणखीन काही एक्सप्लेन करण्याची याबद्दल गरज नाही, किती छोट्या छोट्या बाबतीत सॅटेलाईट उपयोगी येतो. अ सॅटेलाईट इज अन ऑब्जेक्टिव्ह विच हॅज बीन प्लेस्ड इन टू ऑर्बिट बाय ह्युमन एंडेवर. माणसांच्या विचारांनी शोधांनी आपण पृथ्वीच्या कक्षेत एक असा उपग्रह सोडून देतो की जो आपल्यावर लक्ष ठेवेल आणि आपल्या आसपास सतत रोटेशन करत राहील, फिरत राहील. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. Such objects are sometimes called artificial satellite to distinguish it from natural satellite such as moon. Asa vichar kara aplyala ekach satellite aahe natural satellite, that is a moon, we call it chandra. Pan guru sarkha grah asel ani tithe sanga manasan sarkhe prani rahat astil tar tithe tala kiti chandra ahet maite ka? Kiti kiti tari evdi mothi ginti aahe barobar na, mhanje 100 cha kadhich palikade gele.
असं विचार कर, एक चंद्र आला तर आपण केवढे, एक कविता, 1000 कविता, 15, तिकडे किती होतील ना तिथल्या चंद्रांवर. आज मी उजव्या चंद्रावर उमरटा, असं वगैरे कविता होतील, नाही का, गोष्टी, कविता, मजेचा भाग वगळता. त्यामुळे या लोक हे जे आपण आपण पुश केलेले असतात वरू खालून वरच्या ऑर्बिटमध्ये, त्यांना आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणतो. द वर्ल्ड्स फर्स्ट सॅटेलाइट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक 1 वॉज लॉन्च बाय सोव्हिएट युनियन इन 1957. मजेची गोष्ट, स्पेसमध्ये आपली जागा क्रिएट करणं आणि स्पेस प्रोग्राममध्ये आपण वरचढ असणं, यासाठी प्रत्येक देशाची प्रचंड चढावड चालू असते. आणि पहिलं रशियाने जेव्हा जेव्हा असं काम केलंय, तेव्हा अमेरिका आणि इतर कंट्रीज सुपर हादरलेल्या आहेत या बाबतीत. आणि उलट जेव्हा अमेरिकेने केलं, तेव्हा रशिया सारख्या कंट्रीज बॅकअप देणार आहेत, त्या हादरलेल्या आहेत, कारण इट्स अ कॉम्पिटिशन. सो पहिला रशियाने मान मिळवला सोव्हिएट युनियनने 1957, त्यांनी पहिला सॅटेलाइट कोणता लॉन्च केला, स्पुटनिक 1. सम सॅटेलाइट नोटेबली स्पेस स्टेशन हॅव बीन लॉन्च इन पार्ट अँड असेंबल्ड इन द ऑर्बिट. सो स्पेस स्टेशन सारखा युएसने पाठवलेला मोठा सॅटेलाइट, की जो पार्ट पार्ट्स स्पेसमध्ये टाकले गेले आणि नंतर स्पेसमध्ये असेंबल केले गेले एकत्र, वेट्स इश्यू आणि याच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ISS असं म्हटलं जातं त्याला, तिथे जाऊन लोक राहतात, म्हणजे सुनीता विल्यम्स काय, कल्पना चावला काय, किंवा हे सगळे जे लोक होते ते चंद्राबिंद्रावर जाऊन राहिलेले नव्हते, ते कुठे राहिले होते, ISSला, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. ते आपल्या पृथ्वीभोवती रिव्हॉल्व रोटेट होत असतं, तुम्ही काही म्हणा रिव्हॉल्व रोटेट व्हॉट एव्हर, पण मला वाटतं रोटेट म्हणजे स्वतःभोवती फिरणं का असू. आर्टिफिशियल सॅटेलाइट ओरिजिनेट फ्रॉम मोर दॅन 50 कंट्रीज अँड हॅव यूज सॅटेलाइट लॉन्चिंग कॅपॅबिलिटीज ऑफ 10 नेशन. 10 देशांची कपॅसिटी आहे सॅटेलाइट लॉन्च करायची, आणि आजपर्यंत जवळजवळ 50 कंट्रीज ते सॅटेलाइट जगात, नाही म्हणजे पृथ्वी बाहेर गेलेले. अ फ्यू हंड्रेड सॅटेलाइट्स आर प्रेझेंटली ऑपरेशनल, वेअर ॲज थाउजंड्स ऑफ यूज सॅटेलाइट अँड सॅटेलाइट फ्रॅगमेंट्स ऑर्बिट द अर्थ अँड स्पेस डेब्रीज. स्पेस डेब्रीज, डेब्रीज म्हणजे स्पेस मधला कचरा, हे जे अनयूज झालेले असतात ते तिथे वातावरण नाहीये, त्यांना कसं हे करणार, सो तो तिथल्या तिथे फिरत राहतो नुसता कचरा, आणि मग कधीतरी वातावरणाशी घर्षण झालं की तो खाली येतो तुटता त्याला. माझ्या आईचा साधारण तरुणपणात, असं तरुण म्हणजे कॉलेजच्या वयात वगैरे, एक पहिलं पाठवलेलं स्पेस स्टेशन होतं, स्पेस लॅब त्याला कुठलं तरी म्हणायचं, मला आता नाव नाही आठवते, ती खाली येत होती आणि ती कुठे पडेल, चायनीज लॅब होती बहुतेक इफ आय एम नॉट रॉंग, ती कुठे पडेल याचा अंदाज येत नव्हता, ती पॅसिफिक ओशन मध्ये पडेल का, त्या रिजन मध्ये पडेल का, पडताना ती हिंदी महासागरात पडली, आणि का अगेन आय एम नॉट सो शुअर अबाउट इट, पण त्यामुळे ते लोक त्या काळात ती 2-3 दिवस पडेपर्यंत लोक अत्यंत भयग्रस्त वातावरणात होते, कुठून डॉक्टरांना काहीतरी पडेल म्हणून. ओके, सो येतं लक्षात तुमचं. पुढे जाऊया सॅटेलाइट नॅव्हिगेशन. अ सॅटेलाइट नॅव्हिगेशन दॅट इज SATNAV सॅटनॅव सिस्टीम इज सिस्टीम ऑफ सॅटेलाइट दॅट प्रोव्हाइड ऑटोनॉमस जिओस्पॅटियल पोझिशनिंग विथ ग्लोबल कव्हरेज. थोडक्यात अख्ख्या जगाचं कव्हरेज देणारी, कुठं काय चाललंय हे सांगणारी. तुम्ही सगळ्यांनी परमाणू तर बघितलाच असेल, नाही का, नाही बघितला, बघून घ्या एकदा. आपलं काय म्हणजे बसल्या बसल्या तेच करत असतो आपण आजकाल. त्याच्यात दाखवलंय ना की ते त्यांना सगळं काम त्या सॅटेलाइट नसताना तिथे करायला लागत असतं तेवढ्याच वेळात 1-2 तासात, कारण अदरवाईज इतर देशांचं आपल्यावर लक्ष असतं. सो दॅट इज सॅटेलाइट अगेन. येस, सो इट अलाउ स्मॉल इलेक्ट्रॉनिक रिसिव्हर्स टू डिटरमाइन देअर लोकेशन लाईक लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड अँड अल्टिट्यूड, म्हणजे रेखावृत्त, विषू, म्हणजे ती सगळी जी आपली काल्पनिक रेषा आहेत त्यांच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तिथल्या तिथल्या गोष्टीचं नॅव्हिगेशन कळत जातं. अ सॅटेलाइट सिस्टीम विथ ग्लोबल कव्हरेज मे बी टर्म्ड ॲज ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम GNSS. सो ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम GNSS. ओके, ॲज ऑक्टोबर 2011 ओनली US NavStar ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम GPS अँड रशियन ग्लॉनेस वेअर फुल्ली ग्लोबली ऑपरेशनल GNSS. चायना इज इन प्रोसेस ऑफ एक्सपांडिंग इट्स रिजनल
बैडू नेव्हिगेशन सिस्टीम, बैडू म्हणजे चायनातलं गुगल नेव्हिगेशन सिस्टीम, इन टू द ग्लोबल कंपास नेव्हिगेशन सिस्टीम बाय 2020. चायना ही त्या रेसमध्ये उतरली. आता आपण कोणता वापरतो? GPS, विच इज गिव्हन बाय US. त्याच्या बरोबरीने काय? GNSS, विच इज गिव्हन बाय रशिया. आणि चायनाचं इट विल बी अपकमिंग बैडू. मला तेव्हा फार फन वाटलं होतं, गुगल किती गोड वाटत होतं बैडू. पण अगेन, एक देश स्वतःच सर्च इंजिन, त्यांनी गुगलला किंवा या अमेरिकन ऍप्सना बिलकुल प्रवेश दिलेला नाहीये. त्यांच्याकडे ती ऍप्स चालतच नाही जी आपण, ज्यांच्याशी आपण श्वास पण नाही घेऊ शकत आजच्या काळात. ओके, सो सॅटेलाइट टेक्नॉलॉजी इन क्लायमेट अँड वेदर फोरकास्टिंग. सो पूर्वीच्या काळात आपण असं फार जोक करत म्हणायचो की आज हवामान खात्याने सांगितलंय ना पाऊस पडणार, म्हणजे आज कडक ऊन. बरोबर, आजकाल असं होत नाही. अतिवृष्टी म्हटलं की आपल्याकडे पाऊस पडतोच, म्हणजे आजकाल नाही म्हटलं तरी पडतो, पण पडलं की म्हटलं की पडतोच पडतो, राईट. सो हे कशामुळे शक्य झालंय? तर हे सॅटेलाइट आणि रिमोट सेन्सिंगमुळे शक्य झालंय. ओल्ड अँड न्यू इन्स्ट्रुमेंट, बेसिक कन्सेप्ट रिमेन्स द सेम. डेटा इज नाऊ कलेक्टेड अँड प्रोसेस ॲट हायर रेट. तिथून पिक्चर्स आणि इतर काइंड ऑफ डेटा येण्याची जी प्रोसेस आहे ती फास्टर झाली, त्यामुळे डेटा इंटरप्रिटेशन होऊन त्याच्यावर काम करणं सोपं आलंय. त्याच्यावर मला आठवलं, याच्यानंतर आपण ऍक्च्युली सायन्स अँड टेक्नॉलॉजीवाला धडा न बघता एक सॉफ्ट स्किल्सवाला धडा बघणार आहोत, ज्याच्यात डेटा इंटरप्रिटेशन बद्दल तुम्हाला सांगितलंय. आपल्या प्रोजेक्टचं यावेळी ते एम असणार आहे. खूप मोठा प्रोजेक्ट नाही करायचा आहे आपल्याला, जो करायचा तो काय करायचा ते आपल्याला ते लक्षात आल्यावर कळणार. ओके, मला आठवण करा, मी जर सायन्स कडून नाही तर मग तुम्हाला पुढे पुढे जाईल प्रोजेक्ट बनवून. काय आठवण करायची? हा धडा संपल्यावर तो वाला धडा घ्यायचा आहे, सॉफ्ट स्किल्सवाला. ओके, द क्वालिटी ऑफ डेटा कलेक्शन हॅज कन्सिडरेबली इम्प्रूव्ह, डेफिनेटली, म्हणूनच आपल्याला इम्प्रूव्ह रिझल्ट मिळत आहे. अँड द लेवल अँड रेट ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अँड कम्युनिकेशन हॅज इन्क्रीज्ड मल्टीफोल्ड. म्हणजे ज्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करू शकतो, साधा विचार करा की कोणाला होतो, नाही ना, हा सी इट्स नॉट सायन्स इट्स नेचर. ओके, सो ज्या रेटने आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतोय, विचार करा ईमेल नाहीये, इंटरनेट नाहीये, काही नाहीये. आत्ताच्या काळात शक्य झालं असतं का रे लॉकडाऊनचा काही करणं? सगळं ठप्प झालं असतं की नाही? आपण वेडे झालो असतो 2 वर्षात. मी म्हणत नाहीये की इंटरनेटमुळे वेडे नाही झालो आपण, आपण वेगळ्या काइंड ऑफ वेडे झालो इंटरनेटमुळे. पण जे सगळं ठप्प झालं असं नाही, सगळ्याला खूप मोठा इम्पॅक्ट झाला असता. इंडस्ट्री, कॉर्पोरेट कंपनीज, शिक्षण, निदान असा विचार करा, तुमच्या डिग्रीत 2-2 वर्षाची गॅप नाही झाली. काही ना काही थोडं का 1% का होईना तुम्ही पुढे शिकून जाताय. सो दॅट इज द इम्पॅक्ट. वेदर फोरकास्ट, क्लायमेट प्रेडिक्शन कॅन बी मेड ओनली आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट द वेदर कंडिशन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. सगळ्या जगाचा अंदाज घेऊन आपल्याकडच्या क्लायमेट कंडिशन्स ठरतात. इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट वेदर ओनली अप टू 5 days इन ऍडव्हान्स. कारण 5 दिवसांपर्यंत पुढे काय होईल ते सांगता येतं. आजकाल तेही इम्प्रूव्ह झाल्या रे, आपल्याला साधारण 8-10 दिवसांपर्यंतचा अंदाज येतो. अर्थातच, पण तो जास्त थोडा बोलाटाईल असतो, पण 5 दिवसांपर्यंत करेल. ते windy.com किती लोकांनी वापरलंय की नाही, म्हणजे आपण असेल एक त्यावेळी सगळ्यात जास्त सर्च्ड, मोस्ट सर्च्ड वेबसाईट इन दापोली असं जर म्हटलं असतं, इट वॉज windy.com. वादळ कुठे, वादळ कधी जाणार आहे? अरे 1 वाजता का, 1 वाजता का जाणार आहे? पाऊणला का नाही जाणार आहे? 12:45 का नाही जाणार? इज लाईक दॅट windy.com, राईट. सो ग्लोबली कलेक्टेड डेटा इज प्रोसेस्ड इन सुपर कम्प्युटर्स अँड अनालाइज्ड युझिंग मॅथमॅटिकल मॉडेल्स. जे अत्यंत चांगला करिअर ऑप्शन आहे, ज्याला डेटा सायन्स म्हणतात. कोणी ऑप्ट करू शकतं ज्याला? सायन्स, कॉमर्स, डेटा सायन्स नाव असलं तरी असं नाहीये की कॉमर्सवाले लोक जाऊ शकत नाही. सो अत्यंत महत्वाचं, अत्यंत एक्सपांड होणारं फील्ड. आणि ज्याला थोडासा इंटरेस्ट असेल ना मॅथ्समध्ये, किंवा थोडंसं छान वाटत असेल ना मॅथ्स, टिपटॉप. ओके, आय एम व्हेरी इम्प्रेस्ड विथ दॅट टेक्नॉलॉजी. म्हणून मी झाली म्हणून नाही, पण तुम्हालाच लक्षात येईल. जरा ताई फक्त दारला लक्षात राहा. मॉडर्न डे वेदर फोरकास्टिंग इज हायली डिपेंडंट ऑन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट अँड डिव्हायसेस. अर्थातच हे सगळं करायला डिव्हायसेस लागणार, इन्स्ट्रुमेंट लागणार. रिमोट सेन्सिंग सिस्टीम टू मेजर थिंग्स दॅट आर मोर दॅन 100 kilometers अवे फ्रॉम द स्कोप ऑफ रडार्स, ऍडव्हान्स्ड रडार्स, इन्स्ट्रुमेंट बलून्स अँड वेदर सॅटेलाइट्स. असा विचार करा की त्या कुठला तो पिक्चर आला होता विकी कौशलचा, आर्मीवाला, पुरी, हा
सो तो पिक्चर सध्या विकी कौशल म्हटल्यावर सगळ्यांना वेगळंच काय काय आठवत आहे, पण मी आपलं उरीबद्दल बोलते. सो तो पिक्चर मध्ये बघताना तुम्हाला आठवत आहे डीआरडीओ ने तयार केलेलं ईगल, इट इज वन ऑफ अ काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट, राईट? म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की किती गरज आहे इन्स्ट्रुमेंटची. कम्प्युटर्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स आर युज्ड टू इंटरप्रिट द डेटा, सॅटेलाइट कडून आलेला डेटा घेणं, तो इंटरप्रिट करणं, म्हणजे नंबर्स 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 असतात त्या नंबर्सचा अर्थ लावणं. ओके, प्रोसेस अँड मॉडेल ऍटमॉस्फेरिक प्रोसेस, त्याच्यावरनं लक्षात घेणं की ऍक्च्युली ऍटमॉस्फेरिक प्रोसेस काय. मेक प्रेडिक्शन्स अँड फोरकास्ट, त्याच्यावरनं ठरवणं पुढे काय होईल, प्रेडिक्शन करणं. कन्वर्ट रॉ डेटा इन टू मॅप्स अँड थ्री डायमेन्शनल मॉडेल्स. मी म्हटलं असं, हे खरं तर बडबड करण्यापेक्षा दाखवणं इतकं भारी आहे. खरं म्हणजे नशीब असं चांगलं असतं की मला त्यातल्या ऍटलीस्ट थोड्याशा सेक्टरमध्ये काम करायला मिळालं, तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग जॉब की तुमच्याकडे आलेले नंबर्स तुम्हाला काय रूप दाखवतात. Hey, and that is a part of data science. And communicate the processed information to mass media interface. म्हणजे हे पूछता है, मग मीडियाकडे जातं. येणार कुठलं येणार, जो वाढ येणार की हे येणार ते, दोन दिवस आधीपर्यंत नक्की ते कुठे येणार याचा काही, सगळ्या मीडियावर वेगवेगळं दाखवत होते की नाही, जो वाढ येऊन कुठे येणार, महाराष्ट्रात येणार, ओडिशात येणार. पण माहिती तरी फास नावाचं एक वादळ आलं होतं भारतात, त्याचा धोका फार झाला नाही किंवा रादर आपल्यापर्यंत तो पोहोचला नाही, पण असं झालं होतं. आपल्याला फक्त आपल्याकडे आलेलीच कळतात ना. ओके, सो वेदर सॅटेलाइट्स म्हणून म्हटलं असं की तो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स असू शकतात, जे साधारण 35 किलोमीटर आपल्या 35,000 किलोमीटर एवढं मोठी रिव्हॉल्व्ह करतात आणि तिथनं डेटा आपल्याला पाठवत असतात अराउंड अर्थ. आणि पोलर ऑर्बिट सॅटेलाइट्स आर यूज टू ऑब्टेन क्लोजर व्ह्यू ॲज दे ऑर्बिट ॲट द लोअर अल्टिट्यूड, म्हणजे ते खूप जवळून अर्थचा व्ह्यू घेऊ शकतात. सो दे आर कॉल्ड पोलर ऑर्बिट सॅटेलाइट्स. आणि बाकी हे जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स असतात ते 35,000 किलोमीटर वरती असतात. आपल्याकडे पुण्याला जायचं म्हटलं तर 200 किलोमीटर अंतर आहे, आता ते व्हर्टिकल करून 35,000 करा. व्हेरी फास्ट. सो 35,000 त्यांना जिओ स्टेशनरी म्हणतात, जे जवळून करत असतात ऑर्बिटिंग त्यांना म्हणतात पोलर ऑर्बिट सॅटेलाइट्स. मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत तर आता आपणच बोललो होतो की जेव्हा मला आधी सूचना मिळते तेव्हा आपण त्याचं चांगल्या प्रकारे काम करू शकतो. पहिलं वादळ आठवा, फयान वादळ, भयंकर नुकसान, 13-13, 18-18, 20 दिवस लाईट नाही. पुढचं वादळ निसर्ग वादळ, त्यातल्या त्यात फयानपेक्षा कमी नुकसान पण तरी नुकसान होतं. तौक्ते वादळ, आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन आधी मिळाली होती, वी वेअर एक्सपिरियन्स हिअर आणि बॉडीली पण, तर कमी नुकसान झालं बरोबर, कमी लॉस झाला. सो याचाच अर्थ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे सॅटेलाइट्स कडून मिळणारी इन्फॉर्मेशन ही अत्यंत उपयोगी ठरलेली आहे. निसर्ग वादळाच्या वेळी विंडी.com नव्हतं, त्यामुळे आपल्याला कळलंही नव्हतं लाईक काय होणार आहे ते. अचानक वादळ आलं आम्ही हा गेलो लाईक दॅट, पण ते छोट्या काळासाठीही राहिलं होतं. निसर्ग ॲज कम्पेअर टू जास्त काळासाठी होतं आणि तौक्ते तर पूर्ण अख्खा जवळजवळ स्पॅन होता 12-14 तासांचा. हे का होतं याचाही विचार करणं गरजेचं आहे. मला माहिती एन्व्हायरमेंटल कॉस्ट जे आपण आधी डिस्कस केले. सो आजसाठी इथे थांबूया, उद्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे GPS वरनं सुरुवात करूया. ओके.